नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. पुन्हा एकदा अक्षयचं स्वागत आणि पहिल्यांदा भक्तीचं स्वागत. स्टार प्रवाह आगामी मालिका घेऊन येत आहे घरोघरी मातीच्या चुली. या मालिकेच्या प्रमोशनच्या निमित्त आम्ही पुण्यातल्या ढेबेवाड्यात आलेलो आहोत. एक सुंदर ऐतिहासिक अशी वास्तू इथे बनवलेली आहे ढेबे या सिव्हिल इंजिनियर यांनी, आणि ती खूप सुंदर आहे बघायला. आणि तो अनुभव आम्हाला तुमच्यामुळे, तुमच्या मालिकेमुळे आम्हाला तो घेता आला. आणि तुम्ही खूप सुंदररित्या आम्हाला प्रेमाने इतकं भरवलं ते आम्हाला थोडस वर आलं घशापर्यंत. त्यातही आपण सगळे मुलाखती करतो आहोत. आणि घरोघरी मातीच्या चुली, आता मातीच्या चुलींचा स्टोव्ह झालेला आहे, त्याच्या इलेक्ट्रिक व्हर्जन्स आलेले आहेत, ओव्हन आलेला आहे. सो या काळात हे मातीची चुली किंवा ही जी कॉन्सेप्ट आहे ही कशी भाष्य करेल? मला वाटतं की ओल्ड इज गोल्ड. आणि आपण कितीही नवीन झालो किंवा किती आयुष्यात पुढे गेलो, काळाच्या पुढे जरत पुढे गेलो, तरी जुनं ते जुनं असतं आणि जुनं ते सोनंच असतं. आणि जितकं ते सोनं जुनं होतं तितकं त्याची प्राईस वाढलेली असते. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धत ही खूप महत्वाची गोष्ट आणि मला वाटतं की काळाची गरज आहे. आणि याचा आपल्याला अनुभव हा लॉकडाऊन मध्ये आलाय आणि लॉकडाऊन लोकांना कळलं की किती गरजेचं आहे त्या गोष्टी. त्यामुळे मला वाटतं की लोक आता परत त्या गोष्टी कळायला लागली आणि हे गरजेचं आहे होणं. आणि आम्हाला आमचा तोच प्रयत्न आहे की घरोघरी मातीच्या चुली या सिरियलच्या निमित्ताने ती कुटुंब पद्धत परत यायला हवी, रुजू व्हायला हवी आणि अशीच जोपर्यंत चंद्र सूर्य आहे चालत राहायला हवी. मला असं वाटतं की आता जरी तू म्हणालास तसं की स्टोव्ह किंवा ओव्हन आलेले असले, तरी पण आज कुठल्याही हॉटेलच्या बाहेर आपण चुलीवरचं चिकन किंवा चुलीवरचं मटण म्हटल्यावर भरपूर पैसे मोजून एक खायला जातो, स्पेशली तो बोर्ड वाचून. याला म्हणतात रूटशी कनेक्टेड असणं. सो आपण स्पेशली महाराष्ट्रीयन लोक आपल्या रूटशी खूप कनेक्टेड असतो आणि त्याच रूट्सचा परत त्या रूटशी कनेक्टेड राहण्यासाठी ही मालिका आम्ही घेऊन येतोय. कारण लोक ही मालिका बघून नक्की नॉस्टॅल्जिक होतील याची खात्री आहे मला. निश्चितच अक्षय, मला तू इवन तुम्हाला सुद्धा प्रश्न आहे की अनेक तू मध्यवर्ती भूमिका साकारलेल्या आहेस यापूर्वी. सो अशा एखाद्या मालिकेमध्ये शाहप्रवावरती मध्यवर्ती भूमिका न घेता एक को आर्टिस्ट म्हणून आपण काम करणं, सो हे थोडस एक लीड आर्टिस्ट म्हणून आपण काम केलेलं आहे याआधी इंडस्ट्री समोर किंवा प्रेक्षकांसमोर आलेलो आहोत. प्रेक्षक कशा पद्धतीने पाहतील ह्याची थोडीशी भीती किंवा काय होतं का म्हणा? नाही, अजिबात नाही. जर ती भीती असेल तर मी हा रोल घेतलाच नसतं. पण मला वाटतं की रणदिवे फॅमिली किंवा घरोघरी मातेच्या चुली हा ही असे कन्सेप्ट आहे की प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स किंवा प्रत्येकाच्या आयुष्यातलं आयुष्य काय आहे. किंवा रणदिवे फॅमिली म्हणलं की जानकी वहिनी आणि ऋषिकेश यांचं कसं कुटुंब आहे, आमचं कसं कुटुंब आहे, या सगळ्यांवरती भाष्य केलेलं आहे. त्यामुळे नो डाऊट जानकी वहिनी आणि ऋषिकेश राव आमचे मेवणे यांच्या भोवती फिरणारी गोष्ट आहे. पण तितकेच त्यांना सपोर्टिंग आणि तितके महत्वाचे विक्रांत आणि शरू पण आहे, शर्वरी पण आहे. असं कुठेही कमी लेखनं किंवा जास्त लेखनं मला मी कधी मानत नाही त्या गोष्टी. आय नो की मी आता ज्या दोन्ही सिरियल त्या लीडमध्ये केल्या आणि मला सिरियलचं महत्व कळलंय की काय महत्वाचं काय देणं आहे त्यांना समाजाला, ते मला आवडले म्हणून मी ही सिरियल करतोय. आणि मला वाटतं की दिस विल बी द मार्क इन द इंडस्ट्री. काय निवडले आणि काय पात्र? हा, माझ्यासाठी नेहमीच कॅरेक्टर महत्वाचं ठरलेलं आहे आणि मला लीड आहे की सपोर्टिव्ह आहे ह्याच्याशी काहीच देणं घेणं नसतं. मी खूप कॅरेक्टर बघून मला ते कॅरेक्टर आवडलं की मी ते करते, मग तो 2 मिनिटाचा का सीन असे ना. कॅरेक्टर जेव्हा आवडतं ना तेव्हा आपण 100% देऊन काम करतो आणि मग ते काम छोटं का असे ना प्रेक्षकांपर्यंत पोचतं आणि त्याची पावती आपल्याला मिळतेच. तसं ह्या शर्वरीच्या बाबतीत आहे. शर्वरी आणि माझ्यात एक गोष्ट खूप कॉमन आहे जी मला आवडली आणि म्हणून मी ते कॅरेक्टर घेतलं, ती म्हणजे ती खूप खरी आहे आणि स्पष्ट बोलणारी आहे. तिला ज्या सिच्युएशनमध्ये जे वाटतं ते ती स्पष्ट बोलून टाकते. त्याचा ऑफकोर्स त्याचा परिणामाचा विचार न करता ही एक थोडीशी चुकीची गोष्ट आहे. पण म्हणून तर एकत्र कुटुंब पद्धती आहे ना, अख्खं कुटुंब मागे उभं असतं. कुणाची चूक झाली की दुसरा झाकायला तयार असतो त्या कुटुंबात. सो तसं आमचं कुटुंब आहे. आणि कॅरेक्टर चं म्हणशील तर
या कुटुंबातली एकुलती एक मुलगी आहे मी. तीन भाऊ आहेत त्यामुळे प्रचंड लाडवलेली मुलगी आहे. खूप हट्ट पुरवले गेलेले आहेत लहानपणापासून आणि आत्ताही नवराही हट्ट पुरवतोय आणि खूप प्रेम आहे सगळ्यांवर. खूप प्रेम आहे, खूप इन्सिक्युरिटी आहे, खूप पॉझिटिव्हनेस आहे आणि त्या प्रेमाच्याच काय म्हणतो आपण प्रेमाच्याच काही बरोबर येणाऱ्या गोष्टी येत. सो त्याच्यामुळे काही वेळेला प्रॉब्लेम्स होतात पण अशा वेळेला फॅमिली सपोर्ट करते आणि ती कशी करते ते तुम्हाला बघायला मिळेल 18 मार्च पासून. ही मुलगी कटकारस्थान करणारी नाहीये ना? नाही, मी म्हटलं तसं खूप खरं कॅरेक्टर आहे. आता एखादी मुलगी जी प्रचंड प्रेम करते ती इन्सिक्युअर असते, ती जेलस असते, ती पॉझेसिव्ह असते. अशी मुलगी आपण, मग ती आपली बहीण असते कधी कधी, मग ती आपली आई असते कधी कधी, आपली बायको असते, गर्लफ्रेंड असते, बाजूचे राहणारी शेजारीण असते, कुणी असू शकतं. आपण अशी मुलगी खूप बघतो आजूबाजूला, त्यामुळे हे खूप रिलेटेबल कॅरेक्टर आहे आणि खूप आत्ताचं कॅरेक्टर आहे. सो त्यामुळे मला खूप छान वाटतंय हे करायला, मजा येते. आणि ऑफकोर्स जसं मी म्हटलं की एकत्र कुटुंब पद्धतीमध्येच वाढलेली मुलगी आहे मी, त्यामुळे मला खूप माणसं असली की खूप छान वाटत. सो ते या सिरियलच्या निमित्ताने मला आमचं अख्खं कुटुंब आणि खूप कॅरेक्टर्स आणि त्याची खूप मजा येते. निश्चितच एक प्रश्न असा की मध्यवर्ती भूमिका नसल्यामुळे जे क्वालिटीज असतात त्यांना तितकेसे स्केड्युल्स नसतात किंवा तितकस त्यांचे डेज ब्लॉक्स नसतात, त्याच्यामुळे एक फायदा त्यांना होतो की इतर काम करायला मिळतं. दुसरा तोटा असा होता की होतो की त्यांना स्केड्यूल माहिती नसतं म्हणून काम घ्यायचं की नाही हा एक प्रश्न निर्माण होतो. सो हे कसं बॅलन्स करता तुम्ही? इथे कळतं, तुम्ही विचारल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. तर तुम्ही विचारणारा असाल, तुम्ही काहीतरी काम घेतलं असेल, तुम्ही ऑब्व्हियसली गोष्टी होतात ऍडजस्ट आणि तुम्ही बोलल्याशिवाय गोष्टी होत नाही. त्यामुळे बोलायला हवं. मला असं वाटतं की आपल्या स्पेशली आपल्या सेटवर सगळे एक्सपिरियन्स्ड आर्टिस्ट आहेत, सगळे सगळ्यांनी आधी कामं केलेली आहेत, त्यामुळे असं नाही होणार आमच्या सेटवर तरी. प्रोफेशनल नाहीये कोणी, प्रोफेशनल. सोम प्रोडक्शन त्यांची ठरलं तर मग ही मालिका नंबर 1 वरती आहे, नंबर 1 चॅनल वरती. अशा प्रोडक्शन सोबत काम करणं कलाकारांसाठी किती भाग्याचं असतं? कारण की मला वाटतं की नेक्स्ट इयरची ही नंबर 1 असेल, त्यामुळे नंबर 1 वर राहणं हे सोम प्रोडक्शनचं काय म्हणतात की एक हे बनून जाणार आहे, त्यांची हॅबिट आहे. हॅबिट. सोहम प्रोडक्शन एक सुंदर प्रोडक्शन आहे, कारण सोहम आहे, आदेश सर आहेत, सुचित्रा मॅम आहेत, त्यांचं जे बॉन्डिंग आहे ऍक्च्युली ते जे घरोघरी जे जे कन्सेप्ट आहे किंवा ती फॅमिली आहे ती तिथूनच सुरू आहे. किती गोड आणि किती छान आहे दोघं जण, ते गोड असं कपल आहे. मग नंतर मग सतीश सरांकडे आपण आलो तर त्यांचं एक गोड त्यांचं पूर्ण कुटुंब आहे. सो या गोड लोकांकडनं अशी गोड फॅमिली बरोबर काम करायला मिळालं तर अजून मजा येते. सोहम, आता आपण सगळ्यांनाच आदेश दादा नाहीच म्हणत, आपण सगळेच भाऊजीच म्हणतो, त्यामुळे ते आपल्याला घरातलेच वाटतात. तसेच आम्हाला पण ते खूप आमच्या घरातल्यासारखंच ट्रीट करतात आणि त्या आणि ऑब्व्हियसली मी ह्यांच्याबद्दल ऐकलं होतंच. सोहम प्रोडक्शन बरोबरची ही पहिली मालिका आहे खरं तर माझी, पण त्यामुळे अनुभव तसाच आहे जसं मी ऐकलं होतं की ट्रीटमेंट खूप छान असते, खूप आपलंसं करून वागतात आणि त्यामुळे ना ते ऑफस्क्रीन जे आहे ना ते तुम्हाला ऑनस्क्रीन बघायला मिळतं. ते बॉन्डिंग असेल, तो आपलेपणा असेल, तो आपोआप तुम्हाला ऑनस्क्रीन बघायला मिळतो. पण मगाशी मला सांगायचं होतं की पुढच्या वर्षी कदाचित असं असणार आहे, ठरलं तर मग घरोघरी मातीच्या चुली. आपण थांबलं पाहिजे आणि पुढच्या वेळेस जेव्हा आपण मुलाखत करू तेव्हा ती टीआरपी मध्ये 1 नंबरवर असेल अशी शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.